राम राम मंडळी, गावरान वैद्य या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, अटकलेली लघवी, बंद पडलेली लघवी 10 मिनिटात मोकळी करण्यासाठी, लघवीतली आग उन्हाळी बंद करण्यासाठी आज आपण जबरदस्त उपाय या वनस्पतीचा पाळणार आहोत. हे जे तुम्हाला वनस्पती समोर दिसून राहिली, हे झाड तुम्हाला जे दिसून राहिलं, हे झाड आहे सागवानचं. याला सागवान म्हणतात, सागवान म्हणतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतात. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की याच्या झाडापासून घराचे दरवाजे, फर्निचर, जहाजं बनवण्यासाठी याचं लाकूड खूप कामात पडते. याचं लाकूड खूप चांगलं मजबूत असते. तसंच मित्रांनो, याचे बी हे आयुर्वेदानं भरपूर असतात, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, अटकलेली लघवी, बंद पडलेली लघवी, लघवीतली आग उन्हाळ्या बंद करण्यासाठी हा उपाय जबरदस्त सांगतो. फक्त 10 मिनिटात लघवी मोकळी होईल, लघवीतली आग उन्हाळी बंद होईल. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला या सागवानचे बीज घ्यायचे आहे, याचं चूर्ण घ्यायचं आहे, म्हणजे याचं चूर्ण करायचं आहे. 1 चम्मच चूर्ण, 1 कप पाणी, 1 कप दूध याचा काढा करायचा आहे. आणि हा अर्धा राहिल्यावर याच्यात तुम्ही थोडीशी खडी साखर आणि विलायची टाकू शकता. हा काढा तुम्ही घ्या. घेतल्याबरोबर 10 मिनिटात कोणीही कारणानं अटकलेली लघवी, बंद पडलेली लघवी हे झरझरण मोकळी होईल. लघवीतली आग ठणक, लघवीत उन्हाळ्या जर लागले असतील तर उन्हाळ्यात तात्काळ बंद करण्यासाठी रामबाण उपाय मी तुम्हाला इथं सांगितला. मित्रांनो, करून पहा, खाली जाणार नाही. हे गावरान वैद्याचं चॅलेंज आहे, कारण की जो अनुभव मी घेतो तोच मी तुम्हाला सांगतो. तसंच मित्रांनो, जर तुमच्या याने शक्य नाही झालं तर तुम्ही फक्त या सागवानचं बीज घ्या, पाण्यात उगळा आणि नाभीखाली, बोंबीखाली, म्हणजे बोंबीवर लावा. याचा चांगला गोल घेरा बोंबीवर लावा. ताबडतोब 5 ते 10 मिनिटात लघवी झरझर मोकळी होईल, लघवीतली आग बंद होईल. बाहेरून जरी लागलं तरी लघवीले मोकळं करायची ताकद याच्यात आहे. एवढे सागवानचे बीज पॉवरफुल आहेत. दिसायला झाड साधं दिसते. आजकाल लोक याची, शेतकरी याची शेती करतात आणि याच्यापासून लाखो रुपयाचं उत्पन्न होते. याचे सागवानचे दरवाजे, फर्निचर, झाड बनवण्याच्या कामात पडते. शिवाय मित्रांनो, जे इथं डोकं दुखत असेल अशा लोकांना काय कराव, या सागवानची मुळी काढाव, म्हणजे मुळी जळ, तर हे मुळी काढून पाण्यात घासा. हे उगाळून मस्त गरम करून मस्त कारेचा लेप लावा. डोकचं दुखत असेल, ज्याला मायग्रेन म्हणतात, सरदर्द 10 मिनिटात जिकडल्या तिकडे करते, एवढी पॉवरफुल आहे. तुम्ही करून तपा आणि मग गावरान वैद्याला सांगा. तुम्हाला अर्धं डोकं दुखत असेल तर तुम्ही या सागवानच्या झाडाची साल काढा मस्त, आणि याचं बारीक वस्त्रगाळ चूर्ण घ्या करा. आणि जी फक्त समजा तुमचं उजवीकडून डोकं दुखत असेल तर डाव्या नाकात याची नस घ्या, म्हणजे हे चूर्ण ओळा. फटाफट 5-10 शिका येतील आणि अर्धं डोकं दुखायची शिकायतच बंद पडून जाईल, एवढी जबरदस्त औषधी आहे. आणि सोप्या सोप्या साध्या साध्या औषधी आहेत. तुम्हाला जर मा व्हिडिओ आवडत असेल तर 1 लाईक जरूर मारा. धन्यवाद तुमचा.